एका नवजात शिशुवर कपाट पडल्याने त्याची स्थिती गंभीर झाली होती। या गंभीर स्थितीतील बालकास मेडिकवर रुग्णालयातील बालरोग विभागाने अथक प्रयत्न करून त्याला जीवनदान दिले। क्रिटिकल परिस्थितीमध्ये असलेल्या या बालकास जीवनदान देण्याचा अनुभव सांगत आहेत खुद्द बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल गोसावी, पाहूयात। नमस्कार, मी डॉक्टर राहुल गोसावी, MD बालरोग तज्ज्ञ तसेच TNB नवजात शिशुतज्ञ। मी मेडिकवर हॉस्पिटल येथे जवळपास 1 वर्षापासून बालरोग तज्ज्ञ तसेच विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। हा जो 7 वर्षाचा मुलगा होता हा माजलगाव बीडवरून याला मेडिकवर हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आलेले होते। त्याच्या डोक्यावरती आणि छातीवरती कपाट पडल्यामुळे त्याला गंभीर इजा झालेली होती आणि माजलगावमधील डॉक्टरांनी त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास, त्याचे श्वास बंद पडल्यामुळे व्हेंटिलेटरवरती त्याला रेफर करण्यात आलेले होते। बाळाला जेव्हा आम्ही कॅज्युअल्टी किंवा इमर्जन्सी रूममध्ये पाहिले तेव्हा त्याची परिस्थिती अतिशय गंभीर होती। त्याचं ब्लड प्रेशर कमी झालेले होते आणि तो बेशुद्ध अवस्थेत होता। आम्ही पालकांचं काउन्सिलिंग करून बाळाला ICU मध्ये ॲडमिट केले, त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आले। बाळाची परिस्थिती गंभीर होती, त्यामध्ये त्याचे जे प्रॉब्लेम्स होते ते जर सांगायचे झाले तर त्याच्या CT स्कॅनमध्ये जवळपास त्याच्या मेंदूमध्ये किंवा स्कलबोनमध्ये 15 फ्रॅक्चर्स झालेले होते। त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला होता, तसेच डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरी Grade 3 या प्रकारचा इजा झालेली होती। तसेच त्याच्या छातीमध्ये रक्तस्राव झालेला होता आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता। तसेच त्याच्या पोटातून, तोंडातून आणि संडासमधून रक्तस्राव होत होता। बाळाला जवळपास 15 दिवस ICU मध्ये ठेवण्यात आले, त्यापैकी 7 दिवस तो व्हेंटिलेटरवरती होता आणि 6 दिवस HFNO नावाच्या मशीनवरती त्याला ऑक्सिजन देण्यात आला। या सर्व ट्रीटमेंटमध्ये डॉक्टर चेतन राठी पोटविकार तज्ज्ञ यांनी इंडोस्कोपीद्वारा विशेष ट्रीटमेंट केली आणि न्यूरोसर्जन डॉक्टर आनंद दंग यांचीसुद्धा विशेष ट्रीटमेंट बाळाला भेटली। सुट्टी होताना बाळाची तब्येत व्यवस्थित असल्यामुळे पालक अतिशय आनंदी होते। जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर जेव्हा बाळ फॉलोअपला आला तेव्हा तो स्वतःहून चालत आला होता। पहिल्यांदा त्याला अर्धांगवायूचा झटकासुद्धा आला होता आणि त्याला चावताना आणि गिळताना त्रास होत होता। ज्यावेळेस फॉलोअप करण्यात आले त्यावेळेस त्याची अर्धांगवायूचा झटकासुद्धा सुधार झालेला होता। आम्ही मेडिकवर हॉस्पिटलमध्ये नवजात शिशूंपासून ते 18 वर्षांपर्यंतच्या बालकांचे सर्व प्रकारचे इलाज आणि ट्रीटमेंट करतो। NICU मध्ये जवळपास 13 बेड्स किंवा क्रेडल्स उपलब्ध आहेत। नवजात शिशूंसाठी स्पेशल असे न्यूनेटल डेडिकेटेड व्हेंटिलेटर, CPAP मशीन, हाय फ्लो मशीन्स आणि औरंगाबादमधील प्रथम अशी हायपोथर्मिया ट्रीटमेंट, म्हणजे जी बाळे जन्मता रडत नाहीत, किंवा बर्थ एस्फिक्झिया हा जो प्रकार झालेला असतो त्यांच्यासाठी हायपोथर्मिया ट्रीटमेंट अशी प्रथमच ट्रीटमेंट मेडिकल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे PICU मध्ये आम्ही सर्पदंश, विंचूदंश, पॉइझनिंग, हेड इंजुरी किंवा डोक्याला मार लागणे, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, न्युमोनिया, सिव्हिअर इन्फेक्शन, डिहायड्रेशन या प्रकारचे ट्रीटमेंट करतो। PICU मध्ये सुद्धा व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे। आतापर्यंत जवळपास आम्ही 400 रुग्णांना सेवा आणि ट्रीटमेंट दिलेली आहे। NICU मध्ये 100% सर्वायवल झालेले आहे। NICU मध्ये अकाली जन्मलेले बाळ, प्रीमॅच्युअर बाळ किंवा ज्यांना दम लागलेला आहे, बर्थ एस्फिक्झिया म्हणजे जन्मताना रडलेली बाळं, व्यंग असलेली बाळं, न्यूनेटल सर्जरीज आणि पिडियाट्रिक सर्जरीज यासाठी सुद्धा सर्व ट्रीटमेंट आणि
फैसिलिटीज मेडिकवर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत। धन्यवाद।